हाय नमस्ते, मी तुम्हाला एक पावसाळ्यात बनवणारी गोड अशी रेसिपी दाखवणार आहे. ही विशेषतः महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप बनवली जाते पावसाळ्यात. धपाटे आणि कापण्या म्हणून गोड पदार्थ, तर कापण्यांची रेसिपी बघूया. चला झटकीपट बघा, लगेच बनते कशी बनवायची. बघा साहित्य काय लागणार आहे. बघा, 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि गूळ घ्यायचा आहे आपल्याला. गूळ असा फोडून घ्यायचा आणि ही गूळ गरम पाण्यात टाकून, नाही का, आपल्याला ह्याची ही बनवायचं असं साधं गुळाचं पाणी बनवायचं कणिक भिजवायला गोडपणा येण्यासाठी. हा गूळ घेतलाय, जेवढी कणिक आहे त्याच्या अंदाजे गूळ घ्या गोड प्रमाण हे करू. आता बघा हा गूळ आहे, आपण ह्याला सगळं नाही का हे करून घ्यायचं. आटवणी जी गुळवणी कशी करतो तशी करायची आणि पाणी प्रमाणातच टाका, कारण आपल्याला कणिक कशी तिंबतो तसं ते पीठ तिंबायचं. मग त्या अंदाजेच घ्या, लय पण पाणी गुळाचं बनवून काय करणार ना एवढं. कणिक जेवढी आपली नाही का तेवढी कणिक आहे, ह्याच्या अंदाजे ह्याला मळायला किती लागेल त्या अंदाजेच घ्यायचं. ह्यातलं सुद्धा राहणारच आहे मला वाटतं, जास्तच झाले पण राहिलं तरी बघू आपण दुसरं त्याचं काय तर बनवू शकतो. तुम्ही शक्यतो कमीच घ्या. आता हे सगळं मी गूळ पाणी करून घेते गोड. बघा असं गुळवणीसारखं पाणी तयार झालेलं आहे, आपण आता थंड करून घेऊया. थंड झाल्यावर थिंबूया, नंतर असंच थिंबलं तर एकदम कडक होईल आपलं पीठ. तसे शंकरपाळ्या जशा बनवतो आपण तशाच पण आपल्याला त्या मैद्याचे असतात, हे आपण कणकीपासून बनवणार आहे. बघा आता कणिक घेतली आपण इकडं, ही आहे आपली गुळाचा केलेला पाक. जसं लागेल तसं थोडं थोडं टाकून मस्त गुळाचा खमंग वाचतो. लागल तसं पीठ कणिक कशी मळतो तशी मळून घ्यायची, एकदमच जास्त टाकू नका. एकदा जर पीठ पातळ झालं तर काय करता येणार ना. आता हे आपण मळून घेऊया. ही बघा जरा तेल लावलं, असं गोळा तिंबून घेतला. आता जरा ह्या पिठाला 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया झाक, त्याच्यावर काय तर झाका रेस्ट करायला ठेवा, मग लाटूया आपण ह्याच्या. हे बघा अशी चपाती लाटून झाली. आपल्या करंज्या करायचा चमचा घ्यायचा, त्याच्यानं असे नाही का आपल्याला जसे पाहिजे तसे हे काढा. एक जरा ही झालं नाही तर आकार कापण्या हे आपल्याला तेलात तळून घ्यायच्या. बिस्किट हा पदार्थ पावसाळ्यात केला जातो सोलापूरच्या साईडला, अशा काढून घ्या सगळ्या ताटात मी जसे घेतल्या तसे. ह्याला कापण्या म्हणायचं. ह्याला तुम्ही तीळ पण टाकू शकता, तिळामुळे छान दिसत, माझ्या लक्षात आलं नाही म्हणजे विसरले, पण ह्याच्यात टाकते मी आता. तीळ टाकून वेलण्या नाही करायचं, चांगलं म्हणजे तीळ चिकटून बसतात आपले. मगासारखं छला पण जसे आकार पाहिजेत आपल्या कापण्याला तशाच आकार द्या तुम्ही. चमचा माझा जरा ही झालेला ना, जसा पाहिजे तसा पळत नाही, विहिरीत पळत. तर चला आता आपण कापण्या तळून घेऊया. ह्याला आपल्याला तळून घ्यायचं, आधी एक टाकून बघूया तेल तापले का. शेम शंकर पाळ्या कशा करतो तशा करायच्यात आपल्याला, चांगल्या खमंग भाजून घ्यायच्या. आणखी तेल तापले माझं म्हणजे तापत आले, भाजाय तर लागली, एकच टाकली आधी. तळून घ्या असं कुसकुशीत, चांगल्या तळून घ्या मंद मिडियम गॅस ठेवून, कच्च्या नाही टाकल्या पाहिजे. तर मग फुगल्या जरा चॉकलेटी झाल्या की काढायच्या. हे बघा अशा, तर बघा आता आपण तळून घेऊया भरपूर अशा चांगलं तेल टाकले. अशा पटापटा हाताने एक 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 लांबून फोडा, आणि कडक तेल झालेलं असते फोडण्याची शक्यता असते. जर जपून अशा थोडा कापणे वरून टाकल्या तरी चालतात असे एकदम, ते खाली हात घ्यायची गरम. माझ्याकडे झारे आहे, जरा काही तर पार अडकलेली ना मी ती वापरून
आणि त्यानंतर कडक खुसखुशीत लागतात. तुम्हाला आता नाही का पहिल्यांदा तळेल ती मऊ दिसतात, परत एकदम खुसखुशीत कडक होतात. अशा गोल्डन गोल्डन तळून घ्या शंकर पाळ्या. त्याच्या कधी पण हा पदार्थ तुम्ही बसल्या बसल्या गोड खाऊ वाटलं की खाऊ शकता आणि हेल्दी आहे. लहान मुलांना पण छान आहे, आवडतो. बिस्किट पेक्षा हे चांगलं आहे घरात करून दिलेला आरोग्याला. कणिक असते, गुळ असते, दोन्ही पण पोषक आहे. चांगली तब्येत पण होती, खायला पण चांगलं आहे, पौष्टिक. आपल्याला पण चांगलं बसल्या बसल्या टी व्ही बघत वगैरे. गोड ज्यांना आवडतं त्यांना हा पदार्थ छान आहे. मला आवडतं गोड, मधून मधून लागतं मला. आणि असं करतो आता हे काढून घेते मी. अशा प्रकारे सगळ्या तळून घेते मी आता. मग तुम्हाला एकदम दाखवते. तर सर्व कापण्या मी तळून घेतल्यात. बघा अशा प्रकारे आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत मस्त पिकी. आणि हे एकदम बघा कसं आवाज एकदम अशा खडखडीत कडक होणार आहेत. ह्या जरा थंड होऊ द्या. थंड झाल्या ना मग डब्यात भरून ठेवायच्या. बघा एकदम असा कुडकुडीत आवाज येते. अजून कडक म्हणजे पहिल्याच वाल्या कडक झाल्या. आत्ता अजून तळलेल्या आहेत ना कशा कडक झाल्या. पावसाचं वातावरण मध्ये बरं पडतंय. हंगाम कुसकुशीत होतात कडक. कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुमच्या इथं कशा बनवतात काय हात कमी जास्त काय चुकलंय का ते पण सांगा कमेंट मध्ये. बाय बाय.